नमस्कार. मित्राला मोटरसायकल देणे एका तरुणाच्या अंगाशी आले आहे त्या संदर्भातील ही बातमी आहे. एका मित्राला त्याने मोटरसायकल दिली आणि त्या समोरील मित्राने त्या मोटरसायकलवरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले म्हणून मुख्य मोटरसायकल मालक मित्राला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे त्याची ही बातमी. डांभुर्णी येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी डांभुर्णी गावातीलच एका 21 वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता झाले होते. तर या अल्पवयीन मुलीच्या अपहरणकर्त्याला संशयिताने दुचाकी दिल्याचे समोर आले आहे. या अपहरणाच्या गुन्ह्यात एक विधी संघर्षित बालकासह तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले असून अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणाला मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी यावल येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंतची 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. डांभुर्णी तालुका यावल या गावातून एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले होते. तेव्हा या प्रकरणी प्रारंभी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हा या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी डांभुर्णी गावातील धम्मदीप सुधाकर जंजाळे व 21 वर्षे या तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की प्रवीण प्रकाश सोळुंके राहणार डांभुर्णी याने या मुलीचे धम्मदीप सुधाकर जंजाळे याच्या दुचाकी क्रमांक MH 19 EC 6658 अपहरण केले आहे. ही मोटरसायकल अजूनही प्रवीण सोळुंके यांच्याकडे आहे अशी माहिती अटक करण्यात आलेल्या धम्मदीप सुधाकर जंजाळे याने पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यात एका विधी संघर्षित 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. तेव्हा पोलिसांनी धम्मदीप जंजाळे याला अटक केली आहे व त्याला यावल येथील न्यायालयात न्यायाधीश SB वाळके यांच्यासमोर दिनांक 30 जानेवारी रोजी मंगळवारी दुपारी हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला 3 दिवसाची 1 फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या धम्मदीप जंजाळेने त्याची दुचाकी प्रवीण सोळुंके याला दिली व त्या दुचाकीद्वारेच अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे म्हणून त्याला आता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. व प्रवीण सोळुंके आणि अल्पवयीन मुलीचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे श्याम धनगर करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर.